संपूर्ण देशभर लॉकडाऊन 4 मे पासून 17 मे पर्यंत वाढवलेला आहे। या अनुषंगानं पुणे शहरात नव्यानं आदेश काढण्याची आवश्यकता होती। राज्य शासनाकडून जे प्राप्त झालेले निर्देश आहे त्याचा विचार करून पुणे शहरामध्ये आज नव्याने आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत। महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी विचारविनिमय करून या रेड झोन मधील जो भाग प्रतिबंधित आहे त्याला कंटेनमेंट झोन म्हणून किंवा कंटेनमेंट एरिया म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि तो कंटेनमेंट एरिया वगळून इतर भाग हा नॉन कंटेनमेंट एरिया म्हणून ओळखला जाईल। कंटेनमेंट एरियामध्ये यापूर्वीप्रमाणे फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू राहतील। यापूर्वी त्याच्यासंबंधी आदेश जे काढलेले ते कंटेनमेंट एरियाला यापुढेही लागू होतील, ज्यामध्ये सकाळी 7 ते 10 मध्ये घरपोच दूध वितरण आणि 10 ते 2 या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणे आणि त्यानंतर मात्र पूर्णतः संचारबंदी असे ते आदेश कंटेनमेंट एरियासाठी राहतील। नॉन कंटेनमेंट एरियामध्ये मात्र काही सवलती देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंखेरीज इतर वस्तूंची दुकाने इतर सामग्रीची दुकाने सुरू राहू शकतील। फक्त ती एका गल्लीत किंवा एका रस्त्यावर जास्तीत जास्त 5 या संख्येत सुरू राहू शकतील। त्याचबरोबरीनं जे बांधकाम प्रकल्प या त्या ठिकाणी मजुरांची त्याच ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम प्रकल्प सुरू करता येतील। मान्सूनपूर्व जी कामे आहेत ती कामं सुद्धा या काळामध्ये विविध शासकीय यंत्रणांना करता येतील। तसेच मेट्रोचे जे काम आहे तेही यापुढे नॉन कंटेनमेंट एरियामध्ये चालू शकेल। याबाबतीत एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की कंटेनमेंट एरिया म्हणजे प्रतिबंधित क्षेत्रामधून नॉन कंटेनमेंट एरियामध्ये कोणत्याही व्यक्तीला प्रवास करण्यास अनुमती राहणार नाही। म्हणजे कंटेनमेंट एरियातून नॉन कंटेनमेंट एरियामध्ये किंवा नॉन कंटेनमेंट एरियामधून कंटेनमेंट एरियामध्ये जायला पूर्णतः मनाई असेल। त्याबरोबरीनं जे नॉन कंटेनमेंट एरियामधलं जे काही सवलती आहेत या सवलती दिल्या जरी असल्या तरी त्यामध्ये वृद्ध व्यक्ती, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्ती, 10 वर्षापेक्षा लहान मुलं तसेच गरोदर स्त्रिया यांनी वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई राहील। त्यांनी घरीच थांबण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबरीनं ही दुकानं सुरू राहण्याची वेळ जी आहे ती जी दूध विक्री वगैरे 7 ते 10 या काळामध्ये घरपोच दूध वितरण होऊ शकेल, तसेच 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही दुकाने सुरू राहतील। संध्याकाळी 7 नंतर पूर्णतः सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी असेल आणि त्यामुळे दुकानांची वेळ 6 ठेवली आहे की जेणेकरून ग्राहकांचं येणं जाणं झाल्यानंतर दुकानदार दुकानं बंद करून 7 पूर्वी आपल्या घरात जाऊ शकतील, तसंच ग्राहकही नागरिकही त्यांची खरेदी करून संध्याकाळी 7 पूर्वी घरात जाऊ शकतील। सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे बंधनकारक आहे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे, मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे, तसंच यापूर्वी सर्व धार्मिक स्थळांमध्ये धार्मिक स्थळं बंद करण्याचे आदेश होते, यापुढील काळातही त्या ठिकाणी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई राहील। यापूर्वी काढलेले जे आदेश आहेत, यापूर्वी असलेली सर्व बंधनं यापुढील काळात तशीच सुरू राहणार आहेत। जे काही अंशतः बदल करण्यात आलेले आहेत ते वगळून इतर गोष्टींची जी मनाई आहे ती तशीच राहील आणि ज्या जीवनावश्यक वस्तू किंवा आपत्ती व्यवस्थापनाशी निगडीत सेवा, जीवनावश्यक वस्तूंची सेवा, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवा याविषयीची जी काही सवलती होत्या त्याही यापुढील काळात तशाच सुरू राहणार आहेत। सर्व नागरिक विशेषतः कंटेनमेंट झोनमधल्या नागरिकांना यापुढील काळातही अधिकाधिक काळजी घेणं आणि घरी राहण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून ते अतिसंक्रमणशील क्षेत्रामधलं जे संक्रमण आहे ते लवकरात लवकर आटोक्यात येईल आणि जेणेकरून ते कंटेनमेंट एरियामधनं बाहेर पडू शकतील। तसंच जे नॉन कंटेनमेंट एरियामध्ये जरी हे सवलती दिल्या असल्या तरी सर्वांनी एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की पुणे शहर हे अजूनही रेड झोनमध्ये आहे। आपण नॉन कंटेनमेंट एरियामध्ये आहोत याचा अर्थ आपल्याला धोका आहेच, हे निर्बंध जे काही थोडीशी त्याची शिथिलता त्यांच्यासाठी केलेली आहे त्यामध्ये त्यांनी योग्य ती काळजी घेण्याची आवश्यकता आहे।
जेणेकरून प्रसार होण्याची कोणतीही शक्यता निर्माण होणार नाही। तसंच त्यांनीही अधिकाधिक नियम पाळण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्यांचा जो नॉन कंटेनमेंट एरिया आहे तो तसाच राहील, त्याला भविष्यात कंटेनमेंट एरिया करण्याची वेळ येणार नाही। सर्व नागरिकांनी समजूतदारपणे वागण्याची, जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे, प्रशासनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून कोरोनाचं जे संकट आहे त्या संकटावर आपण सगळेजण मात करू शकू।